मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं आंदोलन त्याचे पडसाद अनेक ठिकाणी आपण आंदोलनाच्या माध्यमातून उमटताना आपण पाहतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला सर्वपक्षीयांनी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थिती दिली होती. त्याबद्दल मी सरकारच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. ही सर्वपक्षीय बैठक याचं तातडीने घेण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं उपोषण आणि त्यांच्या आरोग्याची चिंता, त्यांच्या जीवाची चिंता सरकारलाही आहे आणि सर्व पक्षीयांनी देखील बैठकीमध्ये ती व्यक्त केली. आणि राज्यामध्ये कोणतंही जे काही कायदा सुव्यवस्था वातावरण निकोप राहावं, शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, शेवटी आपलं हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्या किंबहुना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली किंवा अशा प्रकारचे प्रसंग आले त्या वेळेचे राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष आणि सर्व पक्षीय नेते यांच्या बैठका आपण झालेल्या अनेक वेळा पाहिल्या आणि त्यामधून एक सांगोपांग चर्चा असेल, काही सूचना असतील, काही निर्णय घेण्यासंदर्भातल्या काही विधायक बाबी असतील, या संपूर्ण चर्चेद्वारे मग शेवटी संवाद सुसंवाद आणि त्याच्यातून मार्ग निघतो. आणि म्हणून ही भावना ठेवून आम्ही आज सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी उपस्थिती देखील दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पक्षीयांनी एक ठराव पारित केला, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टीने त्यांच्या जीवाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा ठराव की त्यांनी सर्व पक्षीयांनी विनंती केली सरकार मागणीवर निर्णय काम करतंय, कार्यवाही सुरू केली आहे आणि थोडा वेळ दिला पाहिजे, परंतु तोपर्यंत जे उपोषण जे आहे ते मागे घेण्याचा ठराव सर्वानुमते सर्व पक्षीयांनी केला. त्याचबरोबर आणि त्याद्वारे ठरावाद्वारे देखील आपल्या भावना सगळ्यांच्या मनोज जरांगे यांच्याकडे पाठवण्याची सूचना देखील सर्व पक्षीयांनी केली. मी आपल्या माध्यमातून देखील मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की सरकार आणि सर्व पक्षीय आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवाची आम्हाला चिंता आहे, काळजी आहे, त्यामुळे आपण जी जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी आपण गठीत केलेली आहे त्याला वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती शासनाच्या वतीने मी करू इच्छितो. मराठा समाजाची फसगत होता कामा नये याची काळजी सरकार घेत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये टिकलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो आम्ही या ठिकाणी
घेण्याबाबत देखील चर्चा झाली आणि सरकार देखील त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आणि आता जस्टिस शिंदे साहेबांची जी कमिटी गठित केली आहे त्याची आज एक बैठक देखील झालेली आहे आणि त्यामुळे कामाला गती आलेली आहे. आणि याचा विचार आणि याची दखल घेऊन जे जे काही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं, भूमिका होती, जवळपास त्यामधल्या बहुतांश त्यांच्या मागणीला सरकारने मान्यता दिलेली आहे. नाही, संभाजीराजांनी देखील खूप चांगल्या सूचना दिल्या. त्यांनी देखील या आरक्षणाच्या संदर्भात पार्श्वभूमी त्या ठिकाणी मांडली. आता याच्यामध्ये कुणी काय केलं कुणी काय केलं नाही याच्यामध्ये आज आम्ही जाऊ इच्छित नाही. आमचा उद्देश एवढाच आहे, मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण मागे घेतलं पाहिजे. त्यांची जीवाची चिंता आम्हाला आहे, त्यांच्या आरोग्याची चिंता आम्हाला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. बाकी आज आम्हाला कुठल्याही राजकारणावर भाष्य करायचं नाही. हा, ती देखील मागणी केलेली आहे. आता आम्ही विचार करू.